दुर्घटनाओं में मृत्यु दर कम करने के लिए न्यायमूर्ति अभय सप्रे की अध्यक्षता में सोमवार को सड़क सुरक्षा समिति की बैठक एक निजी होटल में हुई। सड़क हादसों पर सुप्रीम कोर्ट की सुरक्षा समिति के सदस्य सेवानिवृत्त न्यायमूर्ति अभय सप्रे ने कहा कि कोरोना जैसी महामारी में जितनी मृत्यु नहीं हुई होगी उतनी मृत्यु सड़क दुर्घटनाओं में होती है। विश्व के अन्य उन्नत राष्ट्रों से ज्यादा मृत्यु भारत में होती है, इसलिए सभी सुरक्षा मानकों का सख्ती से पालन करने की मानसिकता तैयार करें। किसी भी हालत में सड़क दुर्घटनाओं में मृत्यु दर कम करने के निर्देश उन्होंने दिए। बैठक में मार्गदर्शन करते हुए उन्होंने यह बात कही। बैठक में परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, सह पुलिस आयुक्त अश्वती दोरजे, जिला पुलिस अधीक्षक विशाल आनंद, क्षेत्रीय परिवहन अधिकारी रविंद्र भोयार, स्वास्थ्य सेवा सह संचालक डॉक्टर पूजा सिंह, यातायात विभाग की उपायुक्त चेतना तिड़के, सांसद सड़क सुरक्षा समिति के सदस्य चंद्रशेखर मोहिते, सड़क सुरक्षा क्षेत्र में कार्यरत स्वयंसेवी संस्था जन आक्रोश या सहित अनेक विशेष आमंत्रित शामिल हुए थे। 7 ऑक्टोबर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक सह्याद्रीवर एक बैठक घेतली होती। एक त्याच्यामध्ये सगळ्या विभागाचे अधिकारी होते, पोलीस विभागाचे होते, रस्ते विभागाचे अधिकारी होते आणि महाराष्ट्रातले सर्व कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर, SP, RTO हे ऑनलाईन त्या ठिकाणी जॉईन झाले होते। आणि त्यामध्ये ती जी बैठक झाली होती ती विशेषतः जो नाशिकचा अपघात झाला त्याच्यानंतर झाली होती। त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुष्कळशा सूचना दिल्या। त्यानंतर मुख्य सचिव महोदयांनी एक बैठक घेतली आणि मुख्य सचिवांनी याचा एक परत विस्तृत आढावा घेऊन ज्याला ऑपरेशनल गाईडलाईन्स म्हणतात त्या त्यांनी इश्यू केल्या आणि त्यामध्ये विविध उपाययोजना, विशेषतः जी जिल्हा सुरक्षा समिती आहे प्रत्येक कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली त्याच्या नियमित बैठका घेणं, त्या बैठकांमध्ये जे ब्लॅक स्पॉट्स आहेत त्याच्यावर विविध मुदतीत कार्यवाही करणं, बरेचदा असे स्पॉट असतात ज्या ठिकाणी जे व्हल्नरेबल स्पॉट्स आहे, ब्लॅक स्पॉट नाही आहे, कारण 4-5 मृत्यू झाल्याशिवाय तर आपण ब्लॅक स्पॉट म्हणत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूची वाट न बघता व्हल्नरेबल स्पॉटवर देखील तात्काळ कार्यवाही करणं हे त्यांनी सांगितलं होतं। त्यातमध्ये आमचे जे काही आपले जे महत्त्वाचे हायवेज आहेत, जसं मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, जुना आणि नवीन, या ठिकाणी अशी चर्चा झाली की आपण केवळ काही दिवसाकरता तिथे म्हणजे सर्व्हिलन्स करणं आणि काही इफेक्ट होणार नाही, म्हणून 1 डिसेंबरपासून आम्ही मुंबई पुणे ओल्ड हायवे आणि न्यू हायवे या ठिकाणी आम्ही 24/7 तिथं आम्ही सर्व्हिलन्स करतो आहे। त्याचा आम्हाला एक चांगला परिणाम या ठिकाणी दिसतो आहे। जे खाजगी वाहन आहे विशेषतः, की ज्या लोकांना, बरेच लोकांना ओव्हर स्पीडिंगचा जो दंड आहे त्याच्यामुळे काही डिटरन्स होत नाही, त्याच्यात तिथं आम्ही काउन्सिलिंग सेशन त्या ठिकाणी सुरू केलेले आहे, 2 काउन्सिलिंग सेशन, की जे वाहनं अतिवेगाने जातात त्यांना आम्ही तिथं थांबवतो, त्यांना त्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये घेऊन जातो, तिथे त्यांना आम्ही रोड सेफ्टीचे काही व्हिडिओज दाखवतो 20 मिनिटाचे, तिथं त्यांना काही प्रश्न विचारले जातात ऑनलाईन आणि त्या ठिकाणी ते एक ऑनलाईन प्लेज घेतात, एक प्रतिज्ञा घेतात आणि असा एक म्हणजे ज्यांना पैशापेक्षा वेळ महत्त्वाचा आहे एक त्यांना आम्ही सांगू शकतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करा, ते देखील आम्ही सुरू केलेलं आहे। विशेषतः नागपूर जिल्ह्यामध्ये असं लक्षात आलं आहे की जी टोटल रोड लेंथ आहे त्यातल्या 10% रोडवर जवळपास 85% मृत्यू होतात, त्यामुळे हे जे 10% रोड्स आहे त्याच्यावर आम्ही आता विशेष कॉन्सन्ट्रेट करणार आहे। आमच्याकडचे जे उपलब्ध साधनं आहे, जे आमचे इंटरसेप्टर व्हेकल्स आहेत आणि काही पोलीस विभागाचे आहेत, अशा जवळपास आणि 20-22 आम्ही जे रोड्स आहे आणि एरियाज आहे ते आम्ही आयडेंटिफाय केले आहे की जिथे आमचा एक लवकरच पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही जसं मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आम्ही 24/7 सर्व्हिलन्स करतो आहे, तर या ठिकाणी देखील आम्ही 24/7 सर्व्हिलन्स करणार आहे आणि मला आशा आहे की या 10-12% जो जी रोड लेंथ आहे त्याच्यावर जर आम्ही विशेष लक्ष दिलं तर 85%च्या आसपास आमच्या ॲक्सिडेंट या ठिकाणी कमी होऊ शकतात, तो देखील आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।